और अब खबरें विस्तार से। अमरावती में जाति अत्याचार के विरोध में 100 दलितों ने गांव छोड़ा। सभी अब पाजर तालाब के पास रह रहे हैं और अपने संपत्ति के सुरक्षा की जिम्मेदारी प्रशासन पर छोड़ी है। चांदूर रेलवे तहसील के दानापुर में हो रहे जातिवाद अत्याचार के निषेध में दानापुर के 100 दलितों ने शुक्रवार 22 अक्टूबर को गांव छोड़कर निषेध किया। इस दौरान दलित बंधु पाझर तालाब के पास अपना डेरा डालकर रह रहे हैं। उन्होंने गांव में दोबारा न लौटने का ठान लिया है और उनके संपत्ति उनके घरों की जिम्मेदारी प्रशासन की होगी, ऐसा लिखित रूप से दिया है। दानापुर में दलित बंधुओं की खेती है और दूसरी ओर सवर्णों की खेती है, लेकिन सवर्णों ने अपने खेत से जाने वाले रास्ते को ही बंद कर दिया, जिस वजह से दलित खेत में ना जा पाने से उनकी रोजी रोटी ही बंद हो गई, जिसके कारण दलितों ने गांव छोड़ने का निर्णय लिया। जून महिन्यामध्ये आमच्या शेतातनी पेरणी होती, माझ्यासोबत 6 दिवसांनी पण होती, त्या संदर्भातनी पेरणी असल्यामुळे या आरोपी लोकांनी पेरणीच्या संदर्भातनी ट्रॅक्टर अडवला, जाऊ दिला नाही। दुसरी बाब, महिलामध्ये आमच्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या ज्या महिला गावातल्या मुली, त्यांच्यावरसुद्धा मोबाईलद्वारे त्यांच्यासोबत सतत कॉन्टॅक्ट करून त्यांच्यावरही सुद्धा अन्याय अत्याचार केला, या संदर्भातली तक्रार आम्ही ठाण्यात केली। तक्रारीमध्ये 3 आरोपी अटक केले असं मला समजलं। त्यानंतर आम्हाला कापणी केलेली सोयाबीनची गंजी दोन्ही शेतातून काढायची असल्यामुळे हेडंबा वाहन सांगून आम्ही काढण्याकरता गेलो। गेल्यानंतर या लोकांनी महेश ढगे आणि गजानन सारे यांनी जाऊ दिला नाही ही तक्रार आम्ही पोलीस स्टेशन तळेगाव इथे दिली, शहानिशा पोलिसांनी केली नाही। त्यामुळं या लोकांनी सतत होणाऱ्या अत्याचाराला च्या संदर्भातनी आमच्या शेतातील सहादेव चांदणेच्या शेतातील राधेच्या वेळी गंजी पुरीच्या पुरी पेटवून दिली आणि 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं। नुकसान झाल्यामुळं यांना नुकसान भरपाई मिळावी, होत असलेल्या जाती आणि अत्याचाराच्या संदर्भात आणि शासन आणि प्रशासन योग्य दखल न घेतल्यामुळं आम्ही अत्याचाराला यांच्या कंटाळून या पाझर तलावावर आलेले आहो। आम्हाला न्याय त्वरित मिळण्यात यावा म्हणून आम्ही पाझर तलावावर आलो। आणि मला एक सांगा की गावातले हे 2 लोकच अन्याय करतात तुमच्यावर, की त्यांना इतरही सवर्ण लोक सहभागी आहेत? इतर लोक त्यांना त्याचा पाठिंबा आहे, अन्याय अत्याचार करतात। उदाहरणार्थ मुन्ना मुंदळा हे गावातील लोकांना भडकून देतो आणि जाती अन्याय अत्याचार झाला पाहिजे याला खतपाणी देतो, पोलीस त्याची ऐकतो, राजकीय दबाव पोलिसावर आहे, त्यामुळे आमची दखल कोणीही घेत नाही म्हणून आम्ही हे हत्यार पाऊल गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला। सध्या तुमचं घरदार जे आहे ते व्यवहारच आहे, याची जबाबदारी तुम्ही कोणावर? या संदर्भातली जबाबदारी संपूर्ण प्रशासनावर राहील, पोलीस प्रशासनावर राहील, महसूल प्रशासनावर राहील। ठीक आहे।